हेलो फ्रेंड्स, माय सेल्फ भूषण पाटिल, यूपीएससी कोच, वेलकम यू ऑन द प्लॅटफॉर्म ऑफ द युनिक अकॅडमी पुणे. आजचा आपला वेबिनारचा टॉपिक आहे मिशन प्रिलिम 2024 प्रिसाइज एफर्ट ट्रेनिंग प्रोग्राम. ॲक्च्युली आपण यावर अगोदर एक वेबिनार घेतलेला आहे, तो पूर्णपणे इंग्लिशमध्ये होता. आज आपल्याला हा वेबिनार मराठीमध्ये घ्यायचा आहे, और आय विल स्पीक इन इंग्लिश अँड मराठी सो दॅट ऑल स्टुडंट विल अंडरस्टँड इट अँड मराठी मिडियम स्टुडंट दे विल ऑल्सो अंडरस्टँड इट. आता याच्यामध्ये मला तुम्हाला संवाद साधायचा आहे. ह्या आपण जो प्रिसाइज एफर्ट ट्रेनिंग प्रोग्राम सुरू करतोय, तर नेमकं ते काय आहेत किंवा आपल्या याच्यामागचे एफर्ट्स काय असतील, तर याविषयी आपल्याला चर्चा करायची आहे. तर आज आपल्याला चर्चा करायची आहे तर प्रिलिमविषयी. आता प्रिलिमविषयी चर्चा का करायची आहे, जर तुम्ही बघितलं मागच्या काही वर्षांपासून प्रिलिम पास होणं हे खूप डिफिकल्ट होत चाललेलं आहे. म्हणजे आपण पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा याची पूर्ण तयारी करतो, बरेचशे लोकांची मेन्सचा जो स्टडी झालेला असतो व्यवस्थित, ऑप्शनल व्यवस्थित प्रिपेअर झालेला असतो, परंतु दोन अटेम्प्ट, तीन अटेम्प्ट दिल्यानंतर सुद्धा प्रिलिम परीक्षा पास होण्यासाठी सर्वांना अडचण येत असते. आता या अडचणी दोघं पेपरमध्ये असतात. पहिलं तो म्हटलं तर GS पेपर आणि दुसरा CSATचा पेपर. तर अगोदर आपण GS पेपर विषयी बोलूयात की असं नेमकं काय होतंय की हा पेपर दिवसेंदिवस कठीण होत चाललेत आणि पास होणं कठीण होत चाललेलं आहे. तर आपण काय करतोय की ट्रॅडिशनल वेने ह्या प्रिलिम परीक्षेचा अभ्यास करतोय. जर परीक्षा पद्धती ज्या प्रकारे प्रश्न विचारले जात आहेत जर ते बदलत असेल, तर आपल्याला आपला अभ्यास करण्याच्या पद्धती सुद्धा बदलल्या पाहिजेत आणि हा नेमका बदल काय तो आपल्याला समजून घेतला पाहिजे. दुसरी गोष्ट काय होते की बरेचसे विद्यार्थी ज्यावेळेस त्यांचा पहिला अटेम्प्ट देतात त्यावेळेस त्यांचा स्कोअर काहीतरी 60-65 आलेला असतो किंवा 70 आलेला असतो, दुसऱ्या वर्षी 80-85 किंवा तिसऱ्या वर्षी पुन्हा 80-85. म्हणजे लगातार 2 किंवा 3 वर्ष अभ्यास केल्यानंतर सुद्धा आपला स्कोअर हा वाढत नाहीये. मग असं का होतं नेमकं की एक वर्ष अभ्यास केल्यानंतर आपला स्कोर 80 असतो आणि दुसऱ्या वर्षी आणि तिसऱ्या वर्षी सुद्धा अभ्यास केल्यानंतर आपला स्कोर 80 आणि 85 यामध्येच थांबतो? मी याला सॅच्युरेशन असं म्हणतो. मग ह्या 80 या स्कोरवरनं आपल्याला जर 100 जायचं असेल तर मग तिथे कसं पोचायचं, त्यामध्ये नेमक्या कोणकोणत्या अडचणी येतात, तर त्या आपल्याला आज समजून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला आज काय करायचंय की प्रिलिमचे जे वेगवेगळे अस्पेक्ट्स असतील ते समजून घ्यायचे. सो फर्स्ट ऑफ ऑल आय विल टेल यू अबाउट दिस बॅच. इट्स अ प्रिलिम बॅच फॉर 2024 प्रिलिम एक्झामिनेशन. म्हणजे आता जी येऊ घातलेली पूर्वपरीक्षा आहे UPSC प्रिलिम एक्झामिनेशन, सो दिस बॅच इज फॉर 2024 दिस प्रिलिम एक्झामिनेशन. अँड यू कॅन सी नेम दिस इज अ मिशन बॅच, दॅट इज अवर टार्गेट. 2024 prelim is our target and it's a precise effort. So why this name precise? Because it's my experience since last 17 years. When you prepare for prelim examination or main examination, most of our efforts are scattered. म्हणजे आपण जे प्रयत्न करतो ते असं सर्व विस्कटलेले असतात. ओके, स्कॅटर्ड मॅनरने आपण अभ्यास करतो. म्हणजे आपल्याला नेमका परीक्षेचा दृष्टिकोनातून, म्हणजे वी कॅन से दी फोकस स्टडी आपण ज्याला म्हणतो, तो फोकस स्टडी आपल्याला करता येत नाही. त्यामुळे काय होतं की आपले बरेचसे एफर्ट्स, आपला बराचसा वेळ वाया जातो. मग हे प्रिसाइज एफर्ट्स कसे करायचे, तर त्याविषयीचं प्रशिक्षण किंवा त्याविषयीचा कोर्स हा आहे. आता हे प्रिसाइज एफर्ट ट्रेनिंग प्रोग्राम हा कोणाकोणासाठी असणार आहेत, तर काही विद्यार्थी याला क्रॅश कोर्स असं सुद्धा म्हणू शकतात. पण क्रॅश कोर्स पेक्षा हा प्रोग्राम थोडा वेगळा आहे. आपण ह्या प्रोग्राम मध्ये काय काय घेणार आहोत त्याच्याविषयी आपण बोलूयात. आणि ते बोलत असताना प्रिलिम परीक्षेमध्ये येणारे जे विविध अडथळे असतील तर त्याच्यावर सुद्धा आपल्याला चर्चा करायची आहे. आता तुम्ही हे सर्वप्रथम बघू शकतात की ह्या प्रिसाइज एफर्ट ट्रेनिंग प्रोग्राम मिशन प्रिलिम 2024 याचे फीचर्स काय, याची वैशिष्ट्ये काय आहेत, तर ती वैशिष्ट्ये आपण समजून घेऊयात. तर पहिली गोष्ट, प्रिलिम टेस्ट सिरीज. या प्रोग्राम मध्ये प्रिलिम टेस्ट सिरीज इन्क्लुडेड आहे. ओके, प्रिलिम टेस्ट सिरीज इज इन्क्लुडेड इन दिस प्रोग्राम. सो फर्स्ट ऑफ ऑल, इज इट नेसेसरी टू हॅव अ प्रिलिम टेस्ट सिरीज? दिस क्वेश्चन अराइजेस इन एव्हरीवन्स माइंड. हाऊ मेनी टेस्ट वी शॅल गिव्ह बिफोर अवर प्रिलिम एक्झामिनेशन? हाऊ टू
use prelim test series for yourself, whether this test series should be online or offline, these questions, okay, come in your mind. तर पहिली गोष्ट आय विल सजेस्ट टू ऑल ऑफ यू की तुम्ही प्रत्येकाने ही टेस्ट सिरीज जी असेल ती ऑफलाईन देण्याचा प्रयत्न करायचा आहे. ऑफलाईन का? कारण आपली जी ऍक्च्युअल एक्झामिनेशन असते ती ऑफलाईन आहे. म्हणजे वर्गात बसून जेव्हा तुम्ही पूर्ण विद्यार्थ्यांसमोर टेस्ट सॉल्व करत असताना तुमचा एक प्रकारे पूर्ण बॉडी लँग्वेज, माइंडसेट हे सर्व तयार होत असतं. नंतर जे प्रेशर आपल्याला ऍक्च्युअल एक्झाम मध्ये होतं तर त्याचं कुठेतरी सिम्युलेशन इथे वर्गात झालेलं असतं. कारण की आपल्याला बरंचसं प्रेशर येतं एक्झाम मध्ये, तर प्रेशर कमी करणं, कारण की आपण आता वर्ल्ड कपच्या मॅच मध्ये सुद्धा बघितलं असेल फायनलला की प्रेशर गेम किती महत्वाचा असतो, की जर ज्याला प्रेशर व्यवस्थित हँडल करता आलं, जर प्रेशर व्यवस्थित हँडल करता आलं तर आपल्याला आपल्यातलं जे बेस्ट असतं ते बेस्ट आउटपुट आपल्याला देता येतं. राईट? म्हणजे तुम्ही कितीही चांगला परफॉर्मन्स अगोदर केलेला असेल, तुम्ही कितीही चांगला असाल, तरी सुद्धा ज्या दिवशी तुमची खरी एक्झाम असते त्या दिवशीचं प्रेशर हे हँडल करून तुमचं बेस्ट मला देता आलं पाहिजे. आणि त्याचं एक प्रशिक्षण असतं, तो एक माइंडसेट आपल्याला तयार करायचा असतो आणि तो एका रात्रीतनं तयार होत नाही. वी मस्ट प्रिपेअर अवर सेल्फ फ्रॉम दॅट पॉईंट ऑफ व्ह्यू. सो हाऊ टू प्रिपेअर दॅट माइंडसेट, दॅट यू कॅन लर्न थ्रू दिस टेस्ट सिरीज. आणि टेस्ट सिरीज म्हणजे किती टेस्ट द्यायच्या ठरतरेला काही गणित नाहीये. 20 टेस्ट, 40 टेस्ट, 100 टेस्ट, 200 टेस्ट याला काहीही गणित नाहीये. माझ्या इतक्या वर्षाच्या करिअरमध्ये म्हणजे ह्या युपीएससी कोचिंगमध्ये मी बघितलेत की मी कधी कधी 20 टेस्ट फक्त दिलेले, 15 टेस्ट दिलेले मुलंसुद्धा पास झालेले बघितलेत, आणि 80 टेस्ट दिलेले लोकसुद्धा पास झालेले बघितलेत. आणि रिव्हर्ससुद्धा बघितलेत की 15-20 टेस्ट दिलेले झालेले नाहीयेत आणि 80 टेस्ट दिलेले झालेले नाहीयेत. म्हणजे दॅट नंबर, हाऊ मेनी टेस्ट यू आर सॉल्विंग, दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. मग महत्वाचं काय आहे? तर तुम्ही त्या टेस्टमधनं अनालिसिस कसं करताय, म्हणजे त्या टेस्टमध्ये तुमचं नेमकं काय चुकलं, म्हणजे तुमचं एकतर लॉजिक चुकलेलं आहे, म्हणजे तुमचं सॉल्व करत असताना तुम्ही तिथे कन्क्लुजनला कशा पद्धतीने, किंवा ते पझल असेल ते तुम्ही कशा पद्धतीने सॉल्व्ह करतायत. आजकालचे तुम्ही क्वेश्चन बघा, आजकालचे क्वेश्चन हे सर्व पझल सारखे झालेले आहेत. प्रिलिमचे क्वेश्चन फक्त तुम्हाला इन्फॉर्मेशन असली, माहिती असली की ते उत्तर तुम्हाला लिहिता येईल अशी परीक्षा आता राहिलेली नाहीये. तर मग हे आपल्याला पझल टाईप ऑफ क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना एक तर आपलं लॉजिक चुकलं असेल, कधी कधी आपल्याकडे इन्फॉर्मेशन नसेल, कधी कधी आपल्याला इंट्युशन म्हणजे सबकॉन्शियस मेमरीमध्ये जे साठवलेलं असतं तर त्याचा आपल्याला उपयोग करून घेता येत नाही, म्हणजे सबकॉन्शियस मेमरीवर आपला विश्वास नसतो. किंवा क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करण्याच्या ज्या ट्रिक्स असतात तर त्याच्यामध्ये पुरेसं एक्सपर्टीज आपल्याला आलेलं नसतं. तुम्ही बॅट्समन बघा, आधीचे 4-5 बॅट्समन आउट झालेले की मागचे जे बॅट्समन असतात ते बॉलर्स असतात, त्यांना बॅटिंगचं स्किल नसतं. मग स्किल नसल्यामुळे काय होतं, तेवढ्यासारखा फटका मारतात. असं का होतं? कारण त्याच्यामध्ये ते स्किल नसतं. म्हणजे बॅटिंगच्या लोकांकडे बॅटिंगचं स्किल आहे, बॉलर्सकडे बॉलरचं स्किल आहे. तर आपल्याला या परीक्षेसाठी सुद्धा लागणारं जे स्किल आहे तर ते शिकायचं. मग आता परीक्षा पास होण्यासाठी काय काय महत्वाचं आहे ते तुम्हाला मी ते सांगेलच. नंतर ह्या बॅचमध्ये आपल्याला काय घ्यायचंय, जे आपण नव्याने ऍड केलेले आहेत, फास्ट रिव्हिजन ऑफ ऑल प्रिलिम सब्जेक्ट. म्हणजे ऍज अ टीम आपण इथे काम करणार आहोत. कारण काय होतं की आपण एक एक सब्जेक्ट घ्यायला लागतो आणि थोशी आपल्याकडे लिथार्जी येते. याच्यामुळे काय होईल की तुम्हाला एक टार्गेट मिळेल, म्हणजे एका विशिष्ट डेटच्या आत तुम्हाला एखादा सब्जेक्ट कम्प्लीट करायचा आहे. आणि तो कम्प्लीट करत असताना टीचर्स विल टेक फास्ट रिव्हिजन ऑफ एव्हरी सब्जेक्ट, दॅट कॅन बी पॉलिटी, ज्योग्राफी, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स एक्सेट्रा. त्याच्यात काय होईल की यू विल प्रिसाइज ऑर यू म्हणजे तुम्ही जो अभ्यास करत असणार तर यू विल ऍक्च्युअली आउटलाईन दॅट स्टडी. बरं, नेमका प्रिलिमचा अभ्यास कुठून करायचा, किती करायचा, त्याचा स्प्रेड किती असला पाहिजे, याचं गणित कसं करायचं ते पण आपल्याला याच्यामध्ये बघायचं, ते आपण याच्यामध्ये बोलणार आहोतच. नंतर तिसरी गोष्ट, स्पेशल फोकस ऑन करंट रिलेटेड अँड मिसलिनियस क्वेश्चन. नाव करंट रिलेटेड क्वेश्चन हे प्रत्येकाला माहिती आहे, त्याच्यावर मला आज बोलायचं नाही आहे. मला बोलायचं आहे ते मिसलिनियस क्वेश्चनवर. आता बऱ्याच लोकांना हे मिसलिनियस क्वेश्चन म्हणजे काय हे माहीत नसेल. मी तुम्हाला वर्गात आपल्या ज्यावेळेस डेमो सेशन सुरू होतील त्यावेळेस सांगेलच.
आता तुमचे जे 100 प्रश्न असतात, तर त्या प्रश्नातले आजकाल बरीचशी प्रश्न म्हणजे ऑलमोस्ट 30 प्रश्न हे मिसलेनियस प्रश्न सारखे येत आहेत. मिसलेनियस म्हणजे काय? ना तो प्रश्न धड ज्योग्राफीवर असतो, ना पॉलिटीवर असतो, ना हिस्ट्रीवर असतो, ना करंटवर असतो. सर्व मिक्सअप असतं. त्याच्यामुळे काय होत आहेत की नेमका अभ्यास कुठून करावा, कसा करावा लोकांना कळत नाहीयेत. मग हा मिसलेनियस टाईप ऑफ क्वेश्चन जे असतील ते कशा पद्धतीने प्रिपेअर करायचे. मिसलेनियस टाईप ऑफ क्वेश्चन जर तुम्हाला जर एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर काही वर्षापूर्वी ऍक्च्युली रोड बद्दल म्हणजे आपण जे रोड कन्स्ट्रक्शन असतं त्याच्याबद्दल प्रश्न आले होते. तिथे कुठल्या टेक्निक वापरतो, खरं तर हे कुठेतरी करंटला आलेले असतात, त्यामध्ये सायन्समध्ये शिरतात, त्याच्यामधनं कुठेतरी पॉलिटिक्स शिरतात. असं वेगवेगळ्या प्रकारे जम्पिंग करत असताना ती ही इन्फॉर्मेशन कशी कलेक्ट करायची आणि हे जे पझल बेस्ड क्वेश्चन जे असतील, मिसलेनियस क्वेश्चन खरं तर तुम्हाला अंदाजावर जायचे असतात. मग हे अंदाजावर कसं जायचं ते हे सुद्धा आपल्याला इथे बघायचं आहे. आणि या टेस्ट सीरीजचा पूर्ण फायदा काय होतो ना की आपल्याला किती क्वेश्चन सॉल्व करायचे, म्हणजे रिस्क किती घ्यायची आहे. साधारणतः मी असं म्हणतो की 80 to 85 इतके प्रिलिमचे क्वेश्चन तुम्ही सॉल्व करणं आवश्यक आहे. कारण ऍक्च्युअल एक्झाममध्ये तुम्ही इतकी रिस्क घेतल्याशिवाय तुमचा स्कोर हा म्हणजे कट ऑफच्या पलीकडे जात नाही. आता कट ऑफ माइंडसेटमध्ये किती असला पाहिजे बघा. हा माइंड गेम आहेत खरं तर. तुम्ही क्रिकेट आता रिसेंटली झालेलं असल्यामुळे बऱ्याच लोकांना माइंड गेम किती महत्वाचा आहे हे कळलं असणार आहे. आता ज्यावेळेस आपण क्रिकेट खेळतो तर बऱ्याचदा आपण बघतो की मॅच फक्त 2 रनांनी हरले, 5 रनांनी हरले, बरोबर कटोकट तिथपर्यंत देत असतं. असं का होतं? कारण आपल्यापुढे ठेवलेलं जे टार्गेट आहे तर आपली सर्व शक्ती जी असेल, म्हणजे सर्व मानसिक शक्ती, शारीरिक शक्ती, ओके, म्हणजे सर्व वैचारिक आपली जी शक्ती, सर्व फक्त त्या टार्गेटकडेच जात असतं. आणि मग आपण काय करतो की 90 आपलं टार्गेट आहे कटऑफचं, आपण कुठेतरी 85 थांबतो. मग जर आपल्याला जर चॅलेंजिंग टार्गेट असेल, 105 जर आपलं हे टार्गेट असेल, तर त्यासाठी आपल्याला स्वतःचे जे सर्व स्किल सेट्स असतील, अभ्यास करायच्या पद्धती असतील, त्या बदलाव्या लागतील. आता असं म्हणतो आपण की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. पण मग अयशस्वी लोक जे असतात तेही प्रॅक्टिस करतात, ते परफेक्ट का नाही होत? तर खरं तर हे वाक्य पूर्णपणे बरोबर नाही आहेत. इट्स अ परफेक्ट प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तर आपल्याला परफेक्ट प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे. मग ही परफेक्ट प्रॅक्टिस काय आहे, परफेक्ट स्टडी काय आहे. परफेक्ट स्टडी म्हणजे काय? एक्झाम मध्ये नेमकं काय येऊ शकतं, त्याला कुठल्या टॉपिकला किती वेळ द्यायचा, कुठला टॉपिक लक्षात राहू शकतो आणि कुठला लक्षात राहणारच नाही, त्यासाठी तुम्हाला लॉजिकच यूज करावं लागेल. रिव्हिजन कसं करायचं, सिलेक्टिव्ह रिव्हिजन म्हणजे काय, फास्ट रिव्हिजन म्हणजे काय, ह्या सर्व गोष्टी, ह्या सर्व स्किल सेट्स आहेत, हे सर्व तुम्हाला शिकायचं आहेत. अँड दॅट विल हेल्प यू टू क्लिअर प्रिलिम एक्झामिनेशन. आपण काय करतो, सर्वजण फक्त आहे ना नॉलेज ह्या गोष्टीवरच भर देतो की आपण अभ्यास करायचा, दिवस रात्र ते पुस्तक करायचे, म्हणजे आपण प्रिलिम लवकर क्लिअर होऊया. परंतु कुठलंही सक्सेस जे असेल, ते फक्त नॉलेजवर नसतं. नॉलेज इंटू स्किल सेट, इंटू मोटिवेशन, इंटू एन्व्हायरमेंट, ह्या सर्व गोष्टी ज्या असतील हे तुमच्या सक्सेससाठी महत्वाचे असतात. म्हणजे आपण जर बघितलं तर नॉलेज म्हणजे काय, तुम्ही जो अभ्यास करता येतो. आता तुमची जी त्रुटी असते, त्रुटी नॉलेजमध्ये असू शकते. आता नॉलेजमध्ये तुम्ही म्हणाल की सर त्रुटी कशी असणार नॉलेजमध्ये, आम्ही तर रोज अभ्यास करतो, आम्ही लक्ष्मीकांतचं पॉलिटीचं पुस्तक पूर्ण वाचून टाकलेलं आहे. अरे पण ते लक्ष्मीकांतचं पूर्ण पुस्तक तुम्ही वाचून टाकले पण ते किती लक्षात राहतं, त्याच्यातलं क्रक्स तुम्हाला माहिती आहेत का, त्यात ती प्रत्येक गोष्ट करण्याची गरज आहे का? काही ठिकाणी तुम्ही लॉजिक अप्लाय करू शकता. मग अभ्यास करत असताना सपोज समजा पॉलिटीमध्ये काही टॉपिक तुम्हाला माहिती आहेत की तो ते तुम्ही फक्त लॉजिकवर सॉल्व करू शकता. मग जर तुमचं लॉजिक त्या टॉपिक पुरता पक्क झालं, म्हणजे सपोज आपण म्हणूयात की प्रेसिडेंट इलेक्शन, आता प्रेसिडेंटच्या इलेक्शनमध्ये जो फॉर्म्युला आहे, व्हॅल्यू ऑफ वोट ऑफ MLAs अँड व्हॅल्यू ऑफ वोट ऑफ MPs, तो नेमका कन्सेप्ट, त्याच्या मागचं लॉजिक, की त्या फॉर्म्युलामध्ये डिव्हायडेड बाय 1000 दिलेलं आहे. मग ते 1000 आहे का 100 आहे का 10,000 आहे, हा नंबर पाठ करण्यापेक्षा ते 1000 लॉजिक जर लक्षात आलं, तुम्हाला पाठ करण्याची गरज नाहीये.
नंतर मग व्हॅल्यू ऑफ वोट ऑफ एमपी ऑफ लोकसभा अँड व्हॅल्यू ऑफ वोट ऑफ एमपी ऑफ राज्यसभा वेदर दॅट व्हॅल्यू डिफर्स ऑर दे हॅव इक्वल व्हॅल्यूज. आता हा प्रश्न मागे एक वेळेस येऊन गेलेला आहे. मग तिथे लोक कन्फ्यूज होतात, आठवण्याचा प्रयत्न करतात. खरं तरी आठवण्याची गोष्ट नाही आहे. ज्या वेळेस तुम्ही ते शिकत असता तर मुळात त्याच्या मागचं लॉजिक काय, अभ्यास करत असताना जर तुमचं लॉजिक पक्क झालं तर तुम्हाला ते पाठ करायची गरज नाही आहे. तर तुम्हाला हे म्हणजे नॉलेज हे कुठून घ्यायचं, किती घ्यायचं, रिवाइज कसं करायचं, हा नॉलेजचा भाग झाला. आता स्किल सेट, हा खरं तर स्किल सेट हा एक इम्पॉर्टंट भाग आहे. पण काय होतं, आपण बऱ्याचदा स्किल सेट हा जो भाग असतो हा विसरतोच. तुम्ही बघा, तुम्हाला कुठल्याही गोष्टीचं किती नॉलेज असलं तरी तुमचं कौशल्य म्हणजे स्किल सेट हे महत्वाचं असतं. मी कायम डॉक्टरांचं एक्झाम्पल देतो. खरं तर तुम्ही सर्जन बघा, सर्व सर्जन त्यांनी एकच एज्युकेशन घेतलेलं असतं, परंतु काही सर्जन जास्त प्रसिद्ध असतात आणि काही तुलनेने कमी प्रसिद्ध असतात. किंवा डायग्नोसिस करण्यामध्ये काही डॉक्टर जास्त प्रसिद्ध असतात आणि काही डॉक्टर नसतात, कारण की त्यांना हे स्किल्स त्यांनी डेव्हलप केलेलं असतं. सर्जरी करण्याचं स्किल असतं. साधं आपण इंजेक्शनचं उदाहरण घ्या. आजकाल कोणी इंजेक्शन देत नाहीत, पण तुम्ही इंजेक्शन बघा, काही लोकांनी इंजेक्शन दिल्यानंतर हात दुखायला लागतो, हात दुखतो, एक एक दिवस हात दुखतो. आणि काही लोक असं इंजेक्शन म्हणजे काही लोक म्हणजे डॉक्टर्स किंवा नर्स असं काही इंजेक्शन देतात की मुंगी चावल्यासारखं वाटतं. हा आपला प्रत्येकाचा अनुभव आहे. याच्यामध्ये असं नवीन काही नाही आहेत, कारण की हे स्किल सेट्स असतात. आता लोक काय म्हणतात की नाही नाही, मी आणि माझा फ्रेंड आम्ही सोबत अभ्यास केला, आमची एकच रूम, एकच अभ्यासिका, एकच क्लास, एकच मेंटॉर, परंतु तो किंवा ती पास झाली आणि मी पास झालो नाही, असं का होतं? तुम्हाला काय वाटतं, नाही नाही आय एम बॅड लकी पर्सन, आपला तो लकीच खराब आहे. म्हणजे जे आपण जे करत असतो तर ते लक, हे सर्व लकवर आपण टाकण्याचा प्रयत्न करतो. ओके, तर फक्त हे लकच्या पलीकडे, ओके, आपल्याला हे लकच्या पलीकडे जायचं आहे. लकच्या पलीकडे जायचं म्हणजे काय, आपल्याला हे स्किल सेट डेव्हलप करायचे. हे स्किल सेट कोणकोणते असतील, म्हणजे रिव्हिजन इज अ स्किल सेट. आता इंट्युशन मध्ये तुम्हाला सांगतो, इंट्युशन, आता प्रिलिम साठी लागणारे स्किल सेट वेगळे असतात, मेन साठी लागणारे स्किल सेट असतात हे वेगळे असतात. ज्या वेळेस आता आपण ही बॅच सुरू करूयात तर मी तुम्हाला अगोदर स्किल सेट विषयी संपूर्ण माहिती देईल की कशा कशा प्रकारचे स्किल सेट असतात आणि आपल्याला ते स्किल सेट डेव्हलप करायचे. तर मग इंट्युशन म्हणजे सबकॉन्शियस मेमरीतनं आपलं एखादं उत्तर बाहेर येतं. म्हणजे काय, तुम्ही एखादा प्रश्न बघतात, खाली उत्तरं दिलेली असतात, तुमच्या आतून आवाज येतो की हे उत्तर आहेत, म्हणजे बी इज आन्सर. पण काय होतं, तुम्ही लॉजिक अप्लाय करायचा प्रयत्न करतात आणि नेमकं तुम्ही काहीतरी इकून तिकून शोधून ऑप्शन सी करतात आणि उत्तर नेमकं बीच असतं. मग नंतर आपल्याला पस्तावा येतो, अरे आन्सर तर बीच होतं, मला आधी बी वाटलं होतं, मी ते मार्क केलं असतं तर बरं झालं असतं. मग तुम्हाला बी का वाटलं की ते आन्सर आहेत म्हणून, कारण की तुमच्या सबकॉन्शियस मधनं ते आन्सर आलेलं आहेत. ओके, म्हणजे अंतर्मनामधनं ते उत्तर आलेलं आहेत. कॉन्शियस माइंडला कदाचित त्याचं लॉजिक लागत नाही आहे, पण मग ते आतनं कसं आलं, कारण आपण बराच अभ्यास केलेला असतो, बऱ्याच गोष्टी ऐकलेल्या असतात, वाचलेल्या असतात, क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केलेले असतात, त्यातनं ते कुठेतरी सबकॉन्शियस मेमरीमध्ये गेलेलं असतं. त्याला इंट्युशन म्हणतात. मग या स्वतःच्या इंट्युशनवर ट्रस्ट कसा ठेवायचा, दॅट विल कम थ्रू प्रॅक्टिस. स्किल सेट जे असतात ते योग्य प्रकारे प्रॅक्टिस केल्यानंतर ते स्किल सेट डेव्हलप होतात. स्वयंपाक हे काय, सायन्स प्लस स्किल सेट आहे. तर आपल्याला हे पेपर सॉल्व्ह करण्याचे स्किल सेट डेव्हलप करायचे की इंट्युशनवर. म्हणजे हे स्किल सेट कसे काय काय असू शकतील, की सपोज लॉजिकवर क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे, नंतर इंट्युशनवर कसे करायचे, नंतर फक्त नॉलेजवर कोणते क्वेश्चन्स असतील, कन्सेप्टवर कोणते क्वेश्चन्स असतील, तर आपल्याला हे कशा कशा पद्धतीनं सॉल्व्ह करायचं ते बघायचं आहे. मोटिवेशन इज इम्पॉर्टंट. आता हे मोटिवेशन म्हणजे फक्त ते यूट्यूबचे व्हिडिओ बघून वगैरे मोटिवेशन ते वरवर असतं, तर आपल्याला क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करत असताना आपला स्कोर जो कमी जास्त होत असतो, तर पॉझिटिव्ह प्रेशर क्रिएट करून
आणि सर्वांसोबत राहून तुमचे स्किलसेट इम्प्रूव्ह करून आपल्याला तुम्हाला मोटिवेट करतायत. मग हे ग्रुप मोटिवेशन हे फार छान काम करतं. थोडं प्रेशर क्रिएट करून आपल्याला थोडं थोडं पुढे सरकत हे आपल्याला मोटिवेशन छान काम करतं. तर त्याचाही आपल्याला प्रयोग या प्रिसाइज एफर्ट ट्रेनिंग प्रोग्राममध्ये करायचं आहे. एन्व्हायरमेंट तर आपल्याकडे आपल्या अकॅडमीमध्ये छान शैक्षणिक एन्व्हायरमेंट आहे. तुमच्या सोबत सिनियर लोक असतील, काही ह्या वर्षाचे स्टुडंट्स असतील, मग सर्वांमध्ये तुमची रँक काय येते, त्या रँकनुसार तुम्ही कसा अभ्यास करायचा, हे सर्व आपल्याला ह्या प्रोग्राममध्ये बघायचे. तर आपल्याला हे सक्सेस मिळवण्यासाठी नॉलेज, स्किलसेट, मोटिवेशन, एन्व्हायरमेंट ह्या सर्वांचा उपयोग आपल्याला इथे करून घ्यायचा आहे. नंतर आता बघा याच्यामध्ये पुढचा मुद्दा आहे डिस्कशन ऑफ मॅक्झिमम पीवायक्यूज विथ देअर ऑप्शन्स टू डेव्हलप प्रिसाइज अंडरस्टँडिंग ऑफ ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन. इट इज व्ही आय व्हेरी इम्पॉर्टंट. आय कॉल इट लाईक अ व्ही व्ही आय पी. वाय? कारण की तुम्ही अभ्यासाचा प्रिलिम्सचा अभ्यास कम तर काय सात फक्त ओळी दिलेल्या आहेत, सात स्टेटमेंट दिलेले आहेत. मग या सात स्टेटमेंट मधनं आपल्याला कल्पना कशी येणार ना? तर आपल्याला पी वाय क्यू मधनं, पी वाय क्यूच्या ऑप्शन्स मधनं, त्याच्या डिस्कशन मधनं आपल्याला आपला अभ्यासाचा स्कोप डिफाईन करायचा आहे आणि त्या स्कोपनुसारच आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि हा आता पीवाय क्यू तर प्रत्येक ठिकाणी पुस्तकात दिलेले आहेत, याच्यात नवीन काय आहे? फक्त वाचून फायदा नाही होत. ज्यावेळेस आपण पीवाय क्यू डिस्कस करतो, स्टुडंट्स आन्सर सांगतात, तर त्याच्याकडे आपण कसं बघतोय, त्या क्वेश्चनकडे इतर विद्यार्थी कसं बघतायत, सर कसं बघतायत, किंवा इतर विद्यार्थ्यांनी लॉजिक कशाप्रकारे अप्लाय केलं, आपण कशाप्रकारे लॉजिक अप्लाय करतोय, तर हे थ्रू डिस्कशन. आणि फक्त आपल्याला पीवाय क्यू म्हणजे फक्त क्वेश्चन, त्याचं एक ऑप्शन, ज्याचा एक आन्सर, हे डिस्कस नाही करायचंय, तर त्याचे सर्वचे सर्व ऑप्शन जे असतील तर ते आपल्याला डिस्कस करायचे. त्यातनं काय होतं की मुळात तुम्हाला तुमचा अभ्यासाचा स्कोप तयार होतो. म्हणजे काय होतं की काय काय एक्झामसाठी महत्वाचं आहे हे तुमचा ब्रेन रजिस्टर करायला लागतो. अँड व्हेन यू रीड इट ऑटोमॅटिकली युअर अटेन्शन गोज टुवर्ड्स दोज कीवर्ड्स अँड द टाईप ऑफ क्वेश्चन्स आर आस्क्ड. मीन्स इन्स्टिट्यूट ऑफ रीडिंग ईच अँड एव्हरीथिंग, इन्स्टिट्यूट ऑफ हॅव्हिंग व्हेरी जनरल अँड दॅट सुपरफिशियल रीडिंग, यू ट्राय टू पिक अप जस्ट रिलेटेड अँड इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन अँड कन्सेप्ट और इन्फॉर्मेशन, नॉलेज, कन्सेप्ट एक्सेट्रा विच इज इम्पॉर्टंट फॉर युअर प्रिलिम एक्झामिनेशन. दिस इज एक्स्ट्रीमली हेल्पफुल. यू कॅन इवन आस्क टू प्रिव्हियस बॅच स्टुडंट. Many students say this was actually very important point in their preparation when they actually prepare in this mission batch. Now mentoring, we all know mentoring is extremely important. Mentoring is what? Many students say ki sir we need mentor. You need mentor for what? You need mentor to keep you on track. Me tumhala asa konitari sangnara asla paije ki ha tujha abhyasacha plan hai. या प्लॅनवर यू जस्ट स्टिक टू दिस प्लॅन. जर अभ्यासाचा त्या प्लॅनमध्ये इन इम्प्लिमेंटेशन सपोज यू आर फेसिंग सम प्रॉब्लेम, हाऊ टू रेक्टिफाय दोज प्रॉब्लेम, बिकॉज युअर ऑल टीचर्स आर स्किलफुल एक्सपिरियन्स टीचर. अवर टीम हॅज अ सफिशियंट एक्सपिरियन्स टू गाईड यू बिकॉज वी हॅव सीन थाउजंड्स ऑफ स्टुडंट. मीन्स थ्रू अवर एक्सपिरियन्स, नॉलेज अँड अवर एफर्ट्स वी हॅव डेव्हलप दॅट ॲबिलिटी to find out your problems and to keep you on track, to show you path to achieve your goal. So here mentoring hi mahatvachi ahe. Tar aple sarva teachers including myself, they will mentor you. Manje tumcha adhicha test adhicha exam madhe 80 score alela ahet, dusra exam madhe sudha 80-85 zalela ahet, tar to vadvayacha kasa na? Tar tumhala lagnara mentoring vegla asel. आणि एखादा स्टुडंट त्याचा मागच्या वर्षाचा स्कोर 55 असेल, तर ह्या वर्षी त्याला आपल्या 100 आणायचं, त्याला लागणारं मेंटोरिंग थोडं वेगळ्या पद्धतीचं असेल. तर स्टुडंट टू स्टुडंट दिस मेंटोरिंग विल व्हॅरी अँड वी नो हाऊ टू डील विथ डिफरंट स्टुडंट डिफरंटली बिकॉज वन फॉर्म्युला कॅनॉट फिट फॉर एव्हरी वन. ओके, सो दिस मेंटोरिंग इज देअर अँड इट इज नॉट ओनली अ वर्बल मेंटोरिंग, देर विल बी ऍक्शन प्लॅन. Means target will be given
And on that target, on every Sunday, there will be prelim test series. Then your performance evaluation will be there. Means performance monitoring is there. म्हणजे तुमचा स्कोर नेमका पहिल्या टेस्टला, दुसऱ्या टेस्टला, तिसऱ्या टेस्टला नेमका काय येतोय, इम्प्रूव्हमेंट का होत नाहीयेत, मग तुमचा कन्सेप्टचं क्लॅरिटीज नाहीयेत का तुम्हाला एक्झामला बसल्यानंतर प्रेशर येतं आणि तिथे डोकं चालणं बंद होतं, म्हणजे नेमकी अडचण काय, त्यात केव्हा तुम्ही नेमकं वेगळ्या ट्रॅकवरच अभ्यास करतायत जो सर्व स्कॅटर्ड आहेत. बरं, काही लोक असे असतात अभ्यास भरपूर करतात, तो अभ्यास स्मार्ट वर्क नसतो, हार्ड वर्क असतात. तो हाऊ टू कन्वर्ट दॅट हार्ड वर्क इन टू स्मार्ट वर्क, that we will see here. So it's a mentoring, action plan, performance monitoring and suggestion, action plan for the improvement. Okay, so here this is important, these are the features of this batch. Ata apan purcha mudya kade jauyat, nantar che mudde focus on development of skill set required for prelim examination. Me cha agodar skill set var bollelo ahe. खरं तर मी याला मुद्दाम मेंटोरिंग किंवा प्रिसाईज एफर्ट ट्रेनिंग प्रोग्राम असं म्हणतो. असं का म्हणतो, कारण की हा फक्त काही क्रॅश कोर्स नाही आहेत की इन क्रॅश कोर्स जनरली ओनली द टॉपिक्स आर रिवाइज अँड जस्ट यू गेट अ होल्ड ओवर दोज टॉपिक्स इन लेस टाईम. इट इज नॉट जस्ट फास्ट रिव्हिजन. आय बिलीव ऑन स्किल सेट्स. आय हॅव सीन मेनी स्टुडंट, दे आर इंटेलिजंट बट दे हॅव लेस स्किल्स than their colleagues. That's why they actually don't get success. म्हणजे जे तुम्हाला मी मागे एक्झाम्पल देत होतो की दोन लोक सारखा अभ्यास करतात तरी दुसरा पास होतो आणि आपण पास का नाही होत, कारण की त्याच्याकडे आपल्यापेक्षा जास्त स्किल सेट असतात. म्हणजे ओव्हर द पिरियड ऑफ टाईम ड्युरिंग द स्टुडंट्स स्कूल डेज, ग्रॅज्युएशन डेज और सिन्स चाइल्डहूड, द स्टुडंट्स एज्युकेशनल अपब्रिंगिंग म्हणजे शैक्षणिक पद्धतीने त्या स्टुडंटचं जशी म्हणजे प्रगती झालेली आहे तर ती कदाचित आपल्यापेक्षा वेगळी असते. त्या स्टुडंटने ते स्किलसेट अगोदरच अक्वायर्ड केलेले असतात. आपल्याला काय वाटतंय की आपण आता त्याच्याशी कॉम्पिटिशन करू शकतो कारण आपण सारखा अभ्यास करतोय आणि तरी आपल्याला कमी मार्क्स आलेत कारण की आपण बॅडलकी आहोत. तर तसं नाही आहे की जे स्किलसेट तुम्ही आतापर्यंत डेव्हलप केलेले नाही आहेत, स्कूल कॉलेजमध्ये तुमचे डेव्हलप करायचे राहिले किंवा यूपीएससी ऑलटुगेदर डिफरंट गेम, फक्त हा नॉलेजचा गेम राहिला असता, फक्त इंटेलिजन्सचा गेम राहिला असता तर मला एक सांगा की आपण बरेचशा बघतो की जी क्रीम असते आपल्याकडे एज्युकेशनल क्रीम ती बरीचशी मेडिकल सायन्स, इंजिनिअरिंग, मीन्स IIT, MBBS याच्याकडे जाते. बरोबर आहे, ते 80% लोक तरी तिकडेच जातात जे एकदम क्रीम असते ती. तर मग ह्या हे लोक ज्यावेळेस UPSC एक्झाम देतात तर तुम्हाला UPSC लिस्टमध्ये फक्त IIT आणि MBBS डॉक्टर्स दिसले असते. पण असं असतं का? तर असं नाही आहे. आपण बघतो UPSC जो रिझल्ट असतो त्यात तुम्हाला आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंड, मेडिकल, इंजिनिअरिंग सर्व बॅकग्राऊंडचे विद्यार्थी आढळतात. कारण की तुम्ही फक्त क्रीम आहात का नाही हे महत्वाचं नाही आहे. UPSC गेम इज अल्टुगेदर डिफरंट. वी मस्ट अंडरस्टँड दॅट गेम. तर तो गेम आपल्याला समजून घ्यायचा आहे, म्हणजे त्या गेमचे जे स्किल सेट्स असतील, म्हणजे UPSC पास होण्यासाठी लागणारे जे स्किल सेट्स असतील, तर ते स्किल सेट आपल्याला इथे डेव्हलप करायचे. जनरली रेग्युलर कोचिंगमध्ये काय होतं, आपलं टीचिंग होत असतं. ओके, तर लर्निंग होत असतं आपलं, टीचर म्हणजे शिकवत असतात आणि यू लर्न इट. बट वी मस्ट डेव्हलप अवर ॲबिलिटी टू अक्वायर दॅट कंटेन. We must develop skill set to apply it properly to get result out of it. For that purpose, we need skill sets. Mata UPSC prelim pass hona karta kon kon te skill lagta tyacha agodar mi bollelo set tar te aplyala ithe develop karayche. Then weekly test and ranking to create a positive pressure. Apan yacha varhi bollo. Ranking var kai lokancha aakshep asto parantu mala manayche ki competitive exam ahe. Tumhi baghitlat की सचिन तेंडुलकरचं म्हणजे त्यांचा जो रेकॉर्ड होतं ते विराट कोहली यांनी तोडलं मागच्या मॅचमध्ये. शेवटी तिथे सुद्धा रँकिंग होतेच आहेत ना, स्पर्धा होतेच आहेत ना. क्रिकेट हे स्पर्धात्मक आहेत. दॅट इज अ कॉम्पिटेटिव्ह क्रिकेट, दॅट इज अ प्रोफेशनल क्रिकेट. सेम इज हिअर इन दिस एक्झामिनेशन. वेदर देर शॅल बी कॉम्पिटिशन इन लाईफ ऑर नॉट, इट्स अनदर क्वेश्चन. इट इज ऑलटुगेदर डिफरंट डिस्कशन. बट हिअर देर इज अ कॉम्पिटिशन. सो रँकिंगमुळे काय होतं आपल्याला कळतं की नेमकं त्या पूर्ण ग्रुपमध्ये वेअर आय स्टँड.
And why I am ahead and why I am behind, that also we will understand. If you are ahead, why? If you are behind, why? आणि मग तुमच्यातल्या त्रुटी शोधून ते पॉझिटिव्ह प्रेशर क्रिएट करून तुम्हाला हळूहळू पुढे नेता येतं. कारण काय होतं की जर तुम्हाला पॉझिटिव्ह प्रेशर नसेल तर मग लिथार्जी येते. कधी कधी आपल्याला असं म्हणतं आपलं अभ्यासात मन लागत नाही आहेत, कधी घरी बोलवलं तरी आपण घरी जातो, एखादा दिवस असाच वाया जातो. तर पॉझिटिव्ह जर प्रेशर असेल तर अशा गोष्टी होणार नाहीत. नंतर मी बऱ्या मी एक्झाम्पल छान म्हणजे बऱ्याच वर्गामध्ये देत असतो की एका पुस्तकाच्या ऑथरने एका स्पोर्ट्स पर्सनच्या कोचला विचारलं होतं की जे ऑलिम्पिक लेवलचे प्लेयर्स असतात की ऑलिम्पिकमध्ये सक्सेसफुल प्लेयर्स असतात की त्यांच्यामध्ये असं नेमकं वेगळं काय असतं की जे इतर लोकांमध्ये असतं. आणि हा असा वेगळा मुद्दा असला पाहिजे की जनरल पॉइंट्स आपल्याला माहिती आहेत की तुमचं फिजिक व्यवस्थित म्हणजे जे फिजिकल फिटनेस ते असलं पाहिजे, त्याची स्किलसेट असलं पाहिजे वगैरे वगैरे सर्व गोष्टी ठीक आहेत. पण असा कुठला आणखी तुम्हाला वेगळा मुद्दा सांगता येईल? तर त्या कोचने छान सांगितलं होतं की सक्सेसफुल पीपल अँड नॉन सक्सेसफुल पीपल इन स्पोर्ट्स बोथ ऍक्च्युली दे फील बोर्डम ऑफ ट्रेनिंग. दोघांना रोज ट्रेनिंग करणं, रोज मैदानावर जाणं ते बोरच होतं. तुम्ही लांब उडी बघा, उंच उडी बघा, रनिंग बघा, कुठलंही घ्या, टेनिस घ्या, बॅडमिंटन घ्या, स्विमिंग घ्या, रोज जायचं ट्रेनिंग करायचं इतकंही गंमत नाही आहे. तर रोज सकाळी उठून ट्रेनिंग करणं कोणालाही आवडत नाही, बऱ्याच लोकांचा कंटाळा येतो. बट सक्सेसफुल पीपल हॅव अॅबिलिटी टू हँडल अँड मॅनेज द बोर्डम ऑफ ट्रेनिंग. तसंच आपल्या अभ्यासाचं आहे, रोज अभ्यास करणं कोणाला आवडतं पण ते कसं एन्जॉय करायचं, त्याच्यातनं पॉझिटिव्हिटी कशी क्रिएट करायची ते आपल्याला शिकायला पाहिजे. तर या रँकिंगमुळे आपल्याला त्याचा फायदा होतो, नंतर हा परफॉर्मन्स मॉनिटरिंगमुळे सुद्धा त्याचा आपल्याला फायदा होतो. इट्स अ कंटिन्युअस मॉनिटरिंग ऑफ वीकली परफॉर्मन्स अँड सजेशन फॉर इम्प्रूव्हमेंट. सो दिस इज नथिंग बट मेंटॉरिंग, राईट? आपल्यालाही मेंटॉरिंग करायची आहे. देन स्पेशल एफर्ट्स टू हेल्प स्टुडंट टू क्रॉस सॅच्युरेशन ऑफ 80 मार्क्स. मी याला नर्वस 80 किंवा नर्वस 90 म्हणतो. नर्वस 90 म्हणजे काय की पूर्वीच्याकडे सचिन तेंडुलकर हे 90 आसपास आले की आउट व्हायचे, तर त्यावेळेस नर्वस 90 ही टर्म डेव्हलप झाली होती. तर मी आधी नर्वस 90 म्हणायचो कारण कट ऑफ हा साधारणतः 97-98-100 आसपास जायचा, पण आता कट ऑफ खाली यायला लागलेला आहे कारण एक्झाम जास्त डिफिकल्ट व्हायला लागलेली आहे. तर बऱ्याचदा 80-85 मध्ये बरेच लोक इथे अडकतात. महा नर्वस 80 हे क्रॉस कसं करायचं? कारण की आपला जो अभ्यासाचा लर्निंग कर असतो, ओके, तो लर्निंग कर शक्यतो हा अशा पद्धतीचा असतो. मीन्स दिस इज युअर स्कोर अँड दिस इज युअर टाइम. म्हणजे सुरुवातीला काय होतं की तुम्ही जसा अभ्यास करता तसा तुमचा स्कोर वाढत असतो, पण एका विशिष्ट मर्यादेनंतर तुम्ही या सॅच्युरेशन झोनमध्ये अडकता. इथे तुमचा स्कोर 80 आसपासच येतो, मग हा वाढत असतो. म्हणजे आता बघा टाइम वाढत चाललेला आहे, परंतु तुमचा म्हणजे हे आपण असं म्हणूयात की 8 महिने नंतर 12 महिने जरी झालं तरी स्कोर तितकाच येतोय पुढच्या 4 महिन्यामध्ये. किंवा पहिला अटेम्प 80 स्कोर आला, दुसऱ्या अटेम्पला परत 80 आसपासच आलात, कारण तुम्ही सॅच्युरेशनमध्ये अडकलात. मग तुम्हाला या सॅच्युरेशनमधनं जर बाहेर निघायचं असेल तर तुम्हाला वेगळे स्किलसेट, वेगळ्या प्रकारच्या पद्धती तुम्हाला डेव्हलप कराव्या लागतील. कारण तुम्ही जे अगोदर करून चुकला आहात तेच परत जर रिपीट करत असाल तर रिझल्ट पुन्हा त्याच प्रकारचा येईल. सॉरी, तर आपल्याला याच्यामध्ये थोडा बदल करायचा आहे, राईट? देन एम्फसिस ऑन प्रॅक्टिसिंग ऑफ सॉल्विंग सीसॅट प्रिपर टू गिव्ह प्रॅक्टिस ऑफ सीसॅट. आता सीसॅट हा दिवसेंदिवस इतका डिफिकल्ट होत चाललेला आहे आणि तुम्ही बघा सीसॅटमुळे बरेचसे लोक फेल होत असतात. तर आपल्याला काय करायचंय, तर सीसॅटचे वेगवेगळे पेपर, इथे सीसॅट विषयी आपलं असं ट्रेनिंग नसेल पण आपण वेगवेगळे पेपर घेऊन, जुने पेपर असतील किंवा वेगळे पेपर घेऊन की सीसॅटमध्ये नेमकं तुमचं मॅथमॅटिक्समध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येतोय का, कॉम्प्रिहेन्शनमध्ये प्रॉब्लेम येतोय ते आयडेंटिफाय करून त्या विशिष्ट जो टॉपिक असेल किंवा फील्ड असेल, आयदर युअर दॅट मेंटल ॲबिलिटी क्वेश्चन ऑर दी कॉम्प्रिहेन्शन क्वेश्चन, सो वी कॅन गिव्ह एम्फसिस ऑन दॅट पार्ट. मग त्याच्यामध्ये काही ट्रिक असतात, मग ज्यांचा स्कोर 100 वरती येतोय की नेमके त्यांनी कशा प्रकारे प्रिपेअर केलं, त्यांच्या ॲबिलिटी कशा प्रकारे डेव्हलप झालेल्या असतील,
ते आपल्याला बघायचं आहे. किंवा सीसॅटच्या पेपरमध्ये काय होतं ना की लोकांचं डोकं चालत नाहीत. का चालत नाहीत? आधीच तुमचा पेपर झालेला असतो 2 तासाचा, आदल्या दिवशीचं प्रेशर, नंतर ब्रेकमध्ये पुन्हा ते प्रेशर असतं, पेपर कसा गेला, चांगला गेला, वाईट गेला. त्यामुळे काय होतं, सीसॅट क्लिअर करणं कठीण होतं जरी तुम्ही चांगला असेल तरी. मग काय होतं की प्रेशर, पॉझिटिव्ह प्रेशर कसं हँडल करायचं? तर मग एक पेपर तुमचा जीएसचा झाला की नंतर लगेच सीसॅटचा कुठला तरी पेपर सॉल्व्ह करायचा. टेस्ट सिरीजमध्ये जरी आपल्याला सीसॅटचा पेपर हा फक्त कॉम्प्रिहेन्शन टेस्टमध्ये असला तरी आपण काही पेपरच्या अगोदर घेऊ शकतो, जेणेकरून एका दिवसामध्ये 2 पेपर देण्याची प्रॅक्टिस तुमच्या ब्रेनला झाली पाहिजे, जेणेकरून तुमचं ते प्रेशर हँडल करण्याची जी ॲबिलिटी असेल ती इन्क्रीज होईल, इम्प्रूव्ह होईल. आता याचं शेड्यूल कसं असेल? आता याचं शेड्यूल असेल एव्हरी वीक 3 सेशन्स, राईट? एव्हरी वीक 3 सेशन्स, म्हणजे सोमवार, बुधवार आणि शुक्रवार, आणि संडेला टेस्ट, तर 4 सेशन्स पर वीक हे आपल्याला असतील. त्याचं टायमिंग जे असेल तर टायमिंग 1 to 3 PM हे टायमिंग असेल, 1 to 3 PM. आणि हे ऑनलाईन आणि ऑफलाईन, पण शक्यतो ऑनलाईन मोडमध्येच याचा कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करूयात. जसं आपला स्टुडंटचा रिस्पॉन्स असेल की मी जनरली आपण हे ऑनलाईनमध्ये घेत असतो, ह्यावर्षी ऑनलाईन आणि ऑफलाईन हे दोघं घेत आहोत, आणि याची फीज जी आहे तर ती ऑनलाईन आणि ऑफलाईन दोघांसाठी सेम आहे. फीज इज 25,000 रुपीज इन्क्लुडिंग GST. आणि ही बॅच 27 नोव्हेंबर, म्हणजे हा येता जो सोमवार आहे, या सोमवारी ही बॅच सुरू होते. याचे सुरुवातीला 2 किंवा 3 लेक्चर हे डेमो लेक्चर्स असतील. जर तुम्हाला ह्या बॅच विषयी जर पुन्हा काही माहिती हवी असेल तर तुम्ही आपल्या अकॅडमीचे जे नंबर्स असतील त्याच्यावर कॉल करून आपले जे काउन्सिलर्स असतील त्यांच्याकडनं माहिती घेऊ शकतात. किंवा तुम्हाला माझ्याशी बोलायचं असेल तर तुम्ही अकॅडमीकडनं माझा नंबर घेऊन माझ्याशी सुद्धा चर्चा करू शकता. तर ही संपूर्ण जी माहिती होती तर ती आपली प्रिसाईज एफर्ट ट्रेनिंग प्रोग्राम म्हणजे मिशन प्रिलिम 2024 याविषयी होती. तर हा तुम्ही याला क्रॅश कोर्स म्हणा, मिशन बॅच म्हणा, तर तुम्ही आधीचे जे विद्यार्थी असतात असतील आपल्याकडचे त्यांच्याशी चर्चा करू शकता. मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो की माझा ह्या बॅचचा मागच्या 4 वर्षाचा अनुभव आहे की बरेचसे लोक याच्यातनं पास होतात, बऱ्याचशा लोकांचा स्कोर इम्प्रूव्ह होतो, अँड डेफिनेटली यू विल फील द डिफरन्स. आजच्या पुरता इतकंच. आपण पुन्हा याच्यावर एक सेशन घेऊयात शनिवारी किंवा रविवारी, आणि त्यावेळेस प्रश्न कशा पद्धतीने सॉल्व्ह केले पाहिजेल आणि आपण ते प्रिसाईज एफर्ट ट्रेनिंग प्रोग्राममध्ये मिशन बॅचमध्ये कशा पद्धतीनं आपण प्रॅक्टिस करून घेऊयात त्याच्यावर एक छोटं सेशन शनिवारी किंवा रविवारी आपण घेऊयात. त्याची लिंक असेल ती तुम्हाला आपले जी वेबसाईट असेल किंवा आपलं यूट्यूब चॅनल असेल त्याच्यावर मिळेलच. तर भेटूयात मित्रांनो, टिल देन ऑल द बेस्ट, थँक्यू. नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, द युनिक अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, UPSC परीक्षा 2025 ची तयारी जर तुम्ही करत असाल तर या तयारीची सुरुवात करण्यासाठी द युनिक अकॅडमी येत्या 4 डिसेंबरपासून UPSC तयारीकरिता 1 इयर इंटिग्रेटेड बॅच अनाऊन्स करते. 4 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या या बॅच मराठी माध्यमांसाठी स्वतंत्र आणि इंग्रजी माध्यमासाठी स्वतंत्र अशा 2 स्वतंत्र बॅचेस 4 डिसेंबरपासून सुरू होत आहेत. तुम्ही जर ही तयारी इंग्रजी माध्यमातून करत असाल तर या बॅचची वेळ ही सकाळी 8 ते 10 ही असेल, आणि ही जर तयारी तुम्ही मराठी माध्यमातून करू इच्छित असाल तर दुपारी 3 ते 5 या वेळेमध्ये स्वतंत्र बॅच मराठी माध्यमासाठी सुरू होते. या बॅचचे डेमो लेक्चर्स किंवा फ्री लेक्चर्स हे 27 नोव्हेंबर 2023 ते 1 डिसेंबर 2023 या कालावधीमध्ये तुम्ही अटेंड करू शकता. हे लेक्चर्स तुम्हाला जर अटेंड करायचे असतील तर ही बॅच ऑफलाईन तसंच ऑनलाईन अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवरती अवेलेबल आहे. ज्यामध्ये ऑफलाईन जर हे लेक्चर तुम्ही अटेंड करणार असाल तर द युनिक अकॅडमीचा UPSC कॅम्पस, विच इज द युनिक अकॅडमी, प्राईड पोर्टल बिल्डिंग, शिवाजी हाऊसिंग सोसायटी, JW मॅरियटच्या पाठीमागं, सेनापती बापट रोड, पुणे, या ठिकाणी तुम्ही हे ऑफलाईन लेक्चर्स अटेंड करू शकता. आणि ऑनलाईन स्वरूपात जर हे लेक्चर्स तुम्हाला अटेंड करायचे असतील तर द युनिक अकॅडमीचा नव्यानं विकसित केलेला अत्याधुनिक अशा स्वरूपाचा अँड्रॉइड आणि iOS प्लॅटफॉर्म किंवा ॲप्लिकेशन तुम्ही आजच तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करू शकता. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वेगवेगळ्या स्वरूपाच्या लिंक्स ह्या तुम्हाला प्रोव्हाइड केल्या गेलेल्या आहेत, ज्या लिंक्स वापरून तुम्ही ते ॲप्स इन्स्टॉल करू शकता, त्यासाठीचं रजिस्ट्रेशन करू शकता,
आणि या संदर्भातल्या अन्य कोणत्याही प्रकारच्या शंका जर तुमच्या मनामध्ये असतील तर स्क्रीनवर दिलेला जो क्रमांक आहे विच इज 8929920917 या क्रमांकावरती तुम्ही संपर्क साधू शकता. या व्यतिरिक्त द युनिक अकॅडमीचं संकेतस्थळ विच इज www.theunikacademy.co.in यावरती देखील तुम्ही व्हिजिट करू शकता. युपीएससीच्या तयारीसाठी सर्वोत्तम मार्गदर्शक आणि यशाची दैदिप्यमान परंपरा असलेली द युनिक अकॅडमी आणि या युनिक अकॅडमीच्या 4 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या बॅचचे फ्री लेक्चर्स रजिस्टर करायला विसरू नका. हे लेक्चर्स ऑफलाईन किंवा ऑनलाईन अशा प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुम्ही अटेंड करू शकता आणि तुमचा युपीएससीचा प्रवास तुम्ही युनिक अकॅडमी सोबत सुरू करू शकता. थँक्यू सो मच. टेक केअर. स्टे सेफ अँड ऑल द बेस्ट. थँक्यू.